पाऊस लांबल्यानं पाणी टंचाईची समस्या गंभीर बनण्याची भीती होती पण आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आला पावसाळा आरोग्य सांभाळा या दृष्टीनं प्रत्येक व्यक्तीनं सतर्क राहिलं पाहिजे पावसाळ्यात सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांबरोबरच काबीळ डेंग्यू मलेरिया अतिसार यांची साथ फैलावण्याची भीती असते साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी गाळून उकळून पिणं आपला परिसर स्वच्छ ठेवणं डबकी कुंड्या अशा ठिकाणी पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी केलंय डेंग्यू आजार टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय करावेत कोल्हापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या उशिरा का असेना पाऊस सुरू झालाय त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामात दंग झालाय तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात थिक आजार उद्भवण्याचा धोका असतो गढूळ पाणी अस्वच्छता आणि हवामानातील बदलामुळं साथीचे आजार फैलावतात सर्दी खोकला ताप या आजाराबरोबरच अतिसार कावीळ डेंग्यू मलेरिया यांसारख्या साथीचे आजार डोकं वर काढतात सर्पदंश आणि लेप्टोस्पायरोसिसची भीतीही असते अशावेळी आपल्या आरोग्याविषयी प्रत्येकानं सजगता बाळगणं गरजेचं आहे साथी आजार टाळण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे गाळून आणि उकळलेला पाणी पिण्यासाठी वापरावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी केलंय सर्दी वगैरे होऊ नये याकरता थोडस आणि नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेणं हे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं राहणार आहे त्याचबरोबर शक्यतो शेतात काम करताना पायामध्ये बूट वापरणं महत्त्वाचं ठरेल कारण काही ठिकाणी सुद्धा आजार होऊ शकतील तर या सर्व पार्श्वभूमीवरती पावसाळ्यात एक सजगता आणि सतर्कता या दोन्ही बाबीचा विचार करून आ, सुरुवात केलेली आहे वैद्यकीय अधिकारी आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य के केंद्राला आहेत आणि नक्कीच आपल्या जिल्ह्यातील आरोग्य निरोगी राखण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू राहील पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यामुळं डेंग्यूच्या आळीची उत्पत्ती होते डेंग्यूमुळे रक्तातील पेशी कमी होण्याचा धोका असतो त्यामुळं डेंग्यूची साथ टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल डॉक्टर साळे यांनी माहिती दिली भांडी असतील नाळातले करवंटे असतील कुंडे असतील त्यानंतर बॅरल्स आपण ठेवलेले असतील तर याच्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे या पाण्यामध्ये जर हे पाणी आपण सात दिवसामध्ये निसरा केलं नाही किंवा ते कंटेनर पाणी काढून स्वच्छ केलं नाही तर डेंग्यूच्या आळ्या त्याच्यामध्ये होऊन डेंग्यूचा डास तयार होतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यू हा प्रीवंट आजार असल्यामुळं आपल्याला डेंग्यूचे पेशंटसुद्धा या अनुषंगानं बघायला मिळतील म्हणून नागरिकांना माझी विनंती राहील की स्वच्छता ही अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे पाणी साठवू देऊ नका आणि पाणीचा योग्य निचरा आपण या अनुषंगानंसुद्धा केला पाहिजे पावसाळ्यात उद्भवणारे आजार आणि विविध साथींच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे आवश्यक औषध साठा उपलब्ध आहे त्याशिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं कामही सुरू झालंय सर्पदंश आणि इतर साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी पावसाळा संपेपर्यंत नेमणुकीची ठिकाणं सोडू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत असं डॉक्टर साळे यांनी सांगितलं दरम्यान कोल्हापूर शहरातही डेंग्यू आणि सात हजाराचे रुग्ण वाढू लागलेत कोल्हापूर शहरात सध्या डेंग्यूचे चार सक्रिय रुग्ण असल्याचं आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा यांनी सांगितलं डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली शहरातील सर्व नागरी आरोग्य केंद्रांतर्गत पंचवीस पथकं तयार करावीत एका पथकात दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ताप आणि सात आजाराच्या रुग्णांचा सर्वे धूर आणि औषध फवारणी तसंच साचलेल्या पाण्यातील आळ्या नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करण्याबरोबरच नर्स आणि आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन माहिती घ्यावी अशा सूचना जाधव यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया आणि जलजन्य आजाराबाबत जनजागृती करावी तसंच नागरिकांनीही पाणी उकळून प्यावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त जाधव यांनी केलंय या बैठकीला सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील साथ रोग अधिकारी डॉ निखिल पाटील स्वप्नील उल्पे बाळकृष्ण पोतदार मनीष पवार उपस्थित होते